पावसाळा तोंडावर आला आणि त्यामुळेच मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. यंदा मुंबई तब्बल 225 ठिकाणी तुंबण्याची शक्यता आहे. तुमचा भाग या 225 ठिकाणांमध्ये आहे का? पाहूया एक रिपोर्ट. ही सगळी दृश्य 29 ऑगस्ट 2017 मुंबई तुंबई झाली होती तेव्हाची. यंदाच्या पावसाळ्यात तर मुंबईत पाणी तुंबण्याचा जास्त धोका आहे. मुंबईत दरवर्षी जवळपास 60 ठिकाणी पाणी साचतं, पण यंदाच्या वर्षी तब्बल 225 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणातच हे सगळं काही समोर आलंय. मुंबईत सध्या विविध विकास कामं सुरू आहेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकामं सुरू आहेत. या खोदकामांमुळे बऱ्याच ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांचा मार्ग बदलला आहे. या सगळ्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची शक्यता आहे. डायव्हर्शन्स झालेले आहेत, म्हणजे कामं ज्या उपयोगिता सेवा आहेत त्या वळवण्याची कामं झालेली आहेत. इवन आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्ससुद्धा त्यांनी वळवलेले आहेत. फक्त ती कामं कितपत परिणामकारक आहेत हे आपल्याला येत्या पावसाळ्यात सांगेल. मुंबईतल्या 17 ठिकाणांवर प्रामुख्यानं पाणी तुंबण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व, भायखळा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव पश्चिम, बोरिवली पश्चिम, सायन, किंग सर्कल, कुर्ला, वांद्रे, माहीम, खार, दादर, माटुंगा ह्या ठिकाणांवर पाणी साचेल असा अंदाज आहे. पावसाचं पाणी उपसण्यासाठी 289 पंप भाड्याने घेतले जाणार आहेत. त्यासाठी 54 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. आता सध्या एक राऊंड अबाउट 20-22% कामं झालेली आहेत आणि अजून कामाने तसा अजून जोर धरलेला नाही आहे, पण येत्या आठवड्याभरात चांगला जोर पकडण्याची शक्यता आहे. नेहमीची येतो पावसाळा आणि नेहमीच तुंबते मुंबई अशी परिस्थिती असते. यंदा हा धोका जास्तच वाढलाय. हा धोका ओळखून महापालिका त्यांचं काम चोख करेल अशी अपेक्षा आहे. पण मुंबईकरांनो, तुम्ही काळजी घ्या. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.